दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 3. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी फ्रान्सिस व मेरी लेमॉस, स्वर्गवासी चार्लस अंतोन डिमोंटे, स्वर्गवासी कार्मेलिन जॉन परेरा, स्वर्गवासी इग्निशियस डॉमिनिक रुमाव, स्वर्गवासी जोरम डॉमिनिक डिब्रिटो, स्वर्गवासी इजमल व फ्रान्सिस गोन्साल्विस, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनो, आज आपण नोवेनाचा 5वा दिवस मेरी रिस्पॉन्डिंग टू गॉड्स वोकेशन, हाऊ शी रिस्पॉन्डेड अँड हाऊ वी आर गोईंग टू रिस्पॉन्ड, इट इज अप टू अस टू फॉलो आर हेवनली मदर्स फुटस्टेप्स. मे गॉड गिव अस करेज अँड ऑल पॉसिबल हेल्प टू रिस्पॉन्ड टू गॉड्स as Mary responded. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू तुझ्या प्रजाजनांना दयेने मार्गदर्शन करतोस व प्रेमाने आम्हावर राज्य करतोस. संत ग्रेगरीच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्तसभेच्या प्रमुखांना ज्ञान व शहाणपण दे. तुझ्या प्रजाजनांच्या आध्यात्मिक विकासासाठी परिश्रम करण्यास त्यांना धन्य वाटू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. संत पौलाचे करिंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुम्हापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. तो ज्ञानास त्याच्या धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे. आणि ज्ञानांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. पौल असो, अपोलो असो अथवा कैफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यांनीच सागरावर तिचा पाया घातला, त्यांनीच जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचे मन शुद्ध, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, जो आपल्या शेजाऱ्याला फसवण्यासाठी कपटाने शपथ वाहत नाही, तोच. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक आहेत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच आहेत. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जय घोष.
हे यरुशलेम प्रभुचे गुणगान गा तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो प्रभु तुम्हा बरोबर असून आणि तुम्हा बरोबर सुद्धा लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असून लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणसरित सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचपे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचप्यापैकी एक शिमोनाचा मचपा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदाय शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनने उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पायापडून म्हणाला, प्रभो माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व विस्मित झाले होते. तसेच शिमोनचे भागीदार जब्दीची मुलगे याकोब आणि योहान हे विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू मानसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू बहिणो, आज पवित्र मरेच्या नोवेनाचा पाचवा दिवस आणि आजचा विषय आहे मेरी रिस्पॉन्डिंग टू गॉड्स वोकेशन. रिस्पॉन्स ह्या शब्दाचा अर्थ काय? रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, रिस्पॉन्स म्हणजे रिप्लाय, रिस्पॉन्स म्हणजे अक्नॉलेजमेंट. टू सॉल्व द प्रॉब्लेम मग तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किती अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. पवित्र मरिया, शी वॉज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. जेव्हा आपण एखाद्या पहाडाकडे समोर उभे राहतो 200 मीटर दूर आणि सकाळचं शांत वातावरण असेल आणि जण आपण आवाज केला तर तोच आवाज आपणाला परत ऐकू येतो,
त्याला आपण प्रतिध्वनी असं म्हणतो किंवा एको. पवित्र मरेने सुद्धा देवाच्या हाकेला होकार दिला. तिच्यापासून आपणाला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. पवित्र मरिया हिच्याविषयी जर सांगायचं झालं तर आपण उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकाकडे जाऊया. उत्पत्तीचं पहिलं पुस्तक म्हणजे जेनेसिस चॅप्टर 1:27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली. सो गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज अँड लाईकनेस. मेल अँड फिमेल ही क्रिएटेड देम. त्यानंतर जनसिसच्या चॅप्टर 3:15 तू आणि स्त्री तुझी संतती आणि तिची संतती मी यांच्यामध्ये वैर स्थापिन. तीस तुझे डोके फोडील. आणि सैतानाला उद्देशून म्हणाली तू तिचं तिची टाच फोडशील. ती स्त्री तिचं तुझं डोकं फोडशील. जेव्हा डोकं फुटलं तर म्हणजे तो गेला मेला संपला. पण तू तिची टाच फोडशील. टाच म्हणजे पायाची चालताना टाच असते. ती जर तुटली तर माणूस जलद चालत नाही. त्याची चाल धिम्मी होते. गती मंदावते. त्याचप्रमाणे सैतान तू काय गप्प राहणार नाही. तू तिची टाच फोडशील. आणि म्हणून सैतान हा नेहमी असतो. विशेष करून जे पवित्र जीवन जगत असतात त्यांच्या फसवण्यासाठी तो टपलेला असतो. म्हणून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. विजिलंट की मी देवाने मला निर्माण केलेला आहे आणि देवाने मला सांगितलेलं आहे. जेव्हा आपण शुभवर्तमान किंवा बायबल वाचतो तेव्हा आपणाला सांगितलेलं आहे. आपण वाचतो की जे चांगलं आहे योग्य आहे उचित आहे रास्त आहे पवित्र आहे देवाला आवडणारं आहे ते तू कर आणि वाईटापासून तू दूर राहा. जसं आपण विषारी सापापासून दूर जातो कारण आपणाला माहीत आहे तो जर आपणाला चावला तर त्याचं विष आपल्या शरीरात भिनेल आणि आपण मरणार. तर ते विष म्हणजे पाप आहे. पापापासून आणि पापाच्या प्रसंगापासून तुम्ही आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनो, आपण प्रतिसाद कसा द्यायचा आहे? जसा मरियेने प्रतिसाद दिला. जेव्हा गाब्रिएल देवदूत तो तिच्याकडे देवाने पाठवलेला होता आणि त्याने मरियेला नमस्कार केला आणि सांगितलं तू धन्य आहेस, तू बाळाला जन्म देशील. आणि तिने सांगितलं की मी पुरुषाला जाणत नाही.
माझं योसेफाशी वागदान म्हणजे सोयरीक झालेले आहे, परंतु आम्ही मी अजून कुमारिकाच आहे, तर हे कसं शक्य आहे? हा तिचा डाऊट, ही जी समस्या होती आणि ती जेन्युइन होती. आणि देवदूताने सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल आणि त्याच्या प्रभावाने, त्याच्या कृपेने तू बाळाला जन्म देशील, त्याचं नाव तू येशू असं ठेव. आणि हे तिला कळलं, कारण तारणारा येणार आहे, तारणारा येणार आहे, दाविताच्या घरामध्ये तारणारा येणार आहे, हे तिने तिला माहीत होतं. जुन्या कराराविषयी ती तिला ज्ञान होतं, परंतु तो कसा येणार, कशाद्वारे येणार हे तिला ठाऊक नव्हतं, परंतु तो तिच्याद्वारे येणार ही देवाची योजना कळली तेव्हा तिने मागे पुढे पाहिलं नाही. आता मी काय करू? तिने ठरवलं की आता संधी तुटो की पारंभी तुटो, आय विल डू ॲज गॉड हॅज, अँड ही सेड येस. आपण देवाचे आभार मानूया. ख्रिस्ताचं पालन, आज्ञेचं पालन करण्यासाठी आणि विश्वासाने जीवन जगण्यासाठी मार्गात किती अडचणी आल्या तरी शेवटपर्यंत विश्वासू राहून, पापापासून दूर राहून कृपेत वाढण्यासाठी आपण निर्धार करूया. आणि त्यासाठी आपणा सर्वांना आई दिलेली आहे, त्या आईच्या प्रभावी मध्यस्थीने आणि पवित्र मरियेच्या आश्रयाखाली मध्यस्थी करून पवित्र जीवन जगून आपणसुद्धा एक दिवस स्वर्गीय नंदनवनात जावे म्हणून आजच्या ह्या मिसामध्ये प्रार्थना करू. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 90. बंधू भगिनी, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू
स्वीकार करो त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली. मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो. पापापासून आम्हाला मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारणीय बनो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. ते लाविले आहे. प्रभा आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारणकर्ता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, अखंड भरली आहे, अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार कराओ प्रभुचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चा. मरणांतुणी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनः भेटीला, श्रद्धेचा पुनरुच्चा. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास
आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देव मातधन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास संत ग्रेगरी महान यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्रात्म्याच्याऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो ओ तुझा आठव. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेली आमच्या बापा प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सुद्धा असो. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे,
ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभु तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 149. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त बलिदानाद्वारे तू आम्हाला जिवंत भाकर म्हणून ख्रिस्त आमच्या पोषणासाठी देतोस. संत ग्रेगरीचा सण साजरा करीत असताना आम्हाला सत्याचे ज्ञान व्हावे व इतरांच्या प्रेमासाठी सत्याने वागावे अशी तुझ्याकडे आमची प्रार्थना आहे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमीन. ज्या ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने सुवार्थ सांगण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे, देवाचे आभार मानूयात. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोविनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. येशूने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी,
आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो हेतू सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। आपल्या विनंत्या पवित्र मरियेच्या चरणी आपण ठेवायच्या आहेत। आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे। तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहेत। शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस। ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ। आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभुचे सुंदर नाम पावन मरिये देव माता आम्हास्तवनी नव आतानी मृत्यु समयी। पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर। करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। अंतिम गीत गीत क्रमांक 380 तुल्या